प्रतिकार क्षमता वाढवण्याची गरज आहे म्हणून घराबाहेर पडा असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच तज्ज्ञ देखील गरज असेल तरच घराबाहेर पडा असं वारंवार आवाहन करत आहेत. मात्र भुजबळांचं वक्तव्य वेगळं आहे. भुजबळांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सांगतायत की विनाकारण घराबाहेर पडू नका. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ मात्र लोकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन करतायत. जास्ती भय निर्माण करायचं काय नाही. पर्यटन करतायत ना, करू द्या. कशाला भीती? पर्यटनाला जाऊ का नको, इकडे जाऊ का नको, ही भीती जरा थोडीशी जरा कमी करा. हो दे पर्यटन, जा फिरा, काय डिस्टन्स पाळा, मास्क ठेवा आणि करा. काळजी घ्या की आपल्याला लॉकडाऊन उठलेला गेलेला आहे, करोना गेलेला नाही, हे लक्षात ठेवा आणि करा. जे तुम्हाला नॉर्मल लाईफ निर्माण व्हावं, नॉर्मल नॉर्मलसी निर्माण व्हावी हा प्रयत्न आहे आपला. ऐकलं काय म्हणालेत भुजबळ ते? पुन्हा एकदा नीट ऐका काय म्हणालेत ते. जास्ती भय निर्माण करायचं काय नाही. पर्यटन करतायत ना, करू द्या. कशाला भीती? पर्यटनाला जाऊ का नको, इकडे जाऊ का नको, ही भीती जरा थोडीशी जरा कमी करा. हो दे पर्यटन, जा फिरा, काय डिस्टन्स पाळा, मास्क ठेवा आणि करा. खरं तर कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र आर्थिक कारणांसाठी लॉकडाऊन मध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास पुन्हा एकदा यामध्ये मोठी वाढ होऊ शकते याची भीती तज्ज्ञही व्यक्त करतात. अनलॉकिंग मध्ये ही ऑलवेज रिस्क असते की डिसीज ट्रान्समिशन वाढू शकतं आणि हे डिसीज ट्रान्समिशन वाढायची शक्यता ही क्लिअर कट असते. त्यामुळे आपल्याला सेकंड पीक यायला नको, त्यामुळे आपण अगदी हळूहळू हे अनलॉकिंग केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा सल्ला आणि तज्ज्ञांचं एकमत कदाचित छगन भुजबळांना मान्य नाही असं दिसतंय. गेल्या काही दिवसातली कोरोनाची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की अनलॉक झाल्यानंतर केसेस वाढतायत. अशा वेळी खरं तर केवळ अत्यावश्यक गोष्टीसाठीच बाहेर पडणं अपेक्षित आहे. त्यामुळे भुजबळांचं वक्तव्य भुवया उंचावणारं आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, जी 24 तास, नाशिक.